लॉकडाऊनच्या तिसऱ्या सत्रातही कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत. समाजातील गोरगरीब कष्टकरी आणि हातावरचं पोट असलेल्या लोकांचा रोजगार लॉकडाऊनमुळे बुडालाय. अशा लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि रेशनचं वितरण करून अनेक कुटुंबांनी सामाजिक बांधिलकीचा झरा वाहता ठेवलाय. लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य आणि परराज्यातून आलेल्या मजुरांना मोठा बसलाय. रस्त्याकडेला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विविध मूर्ती तयार करणाऱ्या परराज्यातील कारागिरांचा रोजगार लॉकडाऊनमुळे हिरावलाय. त्यांच्या मूर्तींना गिरायकच नसल्यामुळे काही वेळा उपासमार होत आहे. अशा काळात विविध सामाजिक संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. फुलेवाडीतील अवधूत सागर पाटील यांना आपल्या वाढदिवसाच्या पैशातून धान्य स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतलाय. दत्तमंगल कार्यालयासमोरील मूर्ती कारागिरांना जीवनावश्यक वस्तूंचं किट प्रदान करण्यात आलं. यावेळी अवधूत पाटील सागर पाटील उपस्थित होते. क्रांतिसिंह नाना पाटील नगर फुलेवाडी रिंगरोड परिसरातील किशोरी ब्युटी पार्लरच्या वतीनं उपनगरवासियांना 5,000 मास्क मोफत देण्यात आले. फुलेवाडी रिंगरोडवरील अरिहंत टॉवर्समध्ये असणाऱ्या किशोरी ब्युटी पार्लरमध्ये गोरगरिबांच्या मदतीसाठी दानपेटी ठेवण्यात आली आहे. या दानपेटीमध्ये जमलेल्या रकमेमध्ये किशोरी आणि गणेश कोळेकर यांनी आपल्याजवळील तेवढीच रक्कम घातली आणि 5,000 मास्क खरेदी केले. हे मास्क किशोरी ब्युटी पार्लरच्या वतीनं उपनगरातील घरोघरी जाऊन देण्यात आले. फुलेवाडी रिंगरोड परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सेवानिवृत्त मेजर वसंतराव देसाई यांच्या हस्ते धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई ग्रुपच्या वतीनं गंगाई लॉन इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तब्बल 63 बाटली रक्त संकलित झालं. या बाटल्या अर्पण ब्लड बँकेला देण्यात आल्या. यावेळी मानसिंग देसाई, सुहास देशपांडे, माजी नगरसेवक अमोल माने, विजयसिंह देसाई, निलेश देसाई, हिराजी लांबोरे, महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इफ्को कंपनीच्या वतीनं शिरोली दुमाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पीपीई किटचं वाटप करण्यात आलं. गोकुटचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील आणि क्षेत्र अधिकारी विजय बुनगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एन व्ही मोरे यांनी हे किट स्वीकारलं. यावेळी रयत सेवा संघाचे व्यवस्थापक तानाजी निगडे, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, माधव पाटील, सरपंच रेखा कांबळे, एस के पाटील, सरदार पाटील, अरविंद देसाई, सचिन पाटील, प्रदीप पाटील, मच्छिंद्र कांबळे, मिलिंद घाडगे उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमधील ज्युनियर विभागातर्फे कोल्हापुरातील बालकल्याण संकुलाला 100 किलो तांदूळ मदत स्वरूपात देण्यात आलं.